नमस्कार मित्रांनो रात्रीशी नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या कथेमध्ये मी तुम्हाला एक खूप मजेदार गोष्ट सांगणार आहे गोष्ट म्हणजे काय हो एक हे एकदम खरीखुरी आणि सत्यघटना आहे तर आता मी तुमचा जास्त वेळ न घालवता आजच्या कथेला थेट सुरू करत आहे मित्रांनो आजची कथा माझ्या एका मित्राची आहे माझ्या मित्राचं नाव हरी आहे आणि आमच्या घराच्या जवळच हरी आणि त्या आमचा दुसरा एक मित्र त्याचं नाव नाग्या आहे नाग्या आणि हरी हे सुद्धा दोघे मित्र आहेत कारण आम्ही तिघे पण आता मित्र म्हटल्यानंतर एकमेकाचे मित्र म्हटल्यानंतर सर्व मित्र असतात हे तर तुम्हाला मी वेगळं काही सांगून तुमचा जास्त वेळ घालू इच्छित नाही मग आमच्या घरापासून काही अंतरावर नाग्याचं घर आहे तसं बघितलं तर नाग्या आमच्यामध्ये जास्त मिसळत नाही कारण त्याचा स्वभाव थोडासा खोडकर आणि थोडा दांडरट आहे तो भांडणं करण्यामध्ये एक नंबर आहे आणि हरी मात्र एकदम सोजवळ मुलगा आहे माझ्या घरापासून थोड्याच अंतरावर हरीचं घर आहे हारीची बहीण थोडीशी गोलमटोल आहे तिचं शरीर खूप मादक आणि आकर्षक आहे आमच्या सर्वांपेक्षा ती थोडीशी थोराड दिसते तिचे आंबे खूप मोठे मोठे आहेत आता मी तुम्हाला तिचे एक खूप मजेदार आणि खूप मस्त मधमस्त कथा तुम्हाला सांगणार आहे कथा म्हणजे सत्यकथा घडलं असं की ती शाळेत असल्यापासूनच ती तिच्यावर सर्वांची नजर होती शाळेतली सर्व पोरं तिच्याकडे बघायचे त्यामध्ये नाग्या थोडा दांडरट असल्यामुळे नाग्या नेहमीच तिला कुस करायचा प्रयत्न करत असे परंतु ती कधीच कुणाचा निभाव लागू द्यायची नाही एके दिवशी संध्याकाळी मी घराच्या बाहेर बसून माझ्या घराच्या बाहेर एक ओटा आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं त्या ओट्यावर एक झाड लावलेलं आहे झाडाखाली दिवस माळाच्या टायमाला बरेच म्हातारीतारी लोक जमत असत आणि काही मुलं पण तिथे खेळाले आहेत मुली पण तिथे आहेत झाड खूप मोठं आहे त्या झाडाच्या बाजूला बसून मी मोबाईलवर काहीतरी दिवसात बसलो होतो आता माझा जो दुसरा मित्र आहे हरी त्याचं घर माझ्या घराच्याजवळ आहे त्याच्या घराच्या पासून काही अंतरावर त्याच्या आजीचं घर आहे मग हरीची जी बहीण होती तिचं नाव आंजी ती अंजी तिच्या आजीकडे जायला निघाली होती साधारणपणे आठ साडेआठची वेळ असेल त्यावेळेला आमोशेचा पिरियड चालू होता आमावसा असल्यामुळं सर्वत्र अंधार पसरला होता आणि रस्त्याच्या कडाला लावलेले दिवेसुद्धा मालवले गेले होते लाईट तर होती परंतु ग्रामपंचायतनं काही कारणानिमित्त ते दिवे बंद केलेले होते काय असेल ते असेल चौद्या त्याबद्दल मी तुम्हाला जास्त वेळ सांगून तुमचा टाईम वेस्ट करू इच्छित नाही मित्रांनो दिवे बंद असल्यामुळं कडेने अंधार होता मग आंजी हातात बॅटरी घेऊन तिच्या आजीच्या घराकडे निघाली होती काही वेळ पुढे गेल्यानंतर पाठीमागून नागे आला नाग्यानं ना तिच्याकडे बघितलं आणि त्यानं तिला तिथंच रस्त्यामध्ये अडवलं आणि त्यानं त्याचा हात्यार बाहेर काढलं आणि तिचा हात हातात धरून तो हात्यावर ठेवू लागला तो म्हणाला अंजे मी तुला खूप दिवसापासून बघतोय तुझी मध मस्त मला रस चाकायचा आहे मला करू देन राहायस का नाही सांग मी किती दिवसापासून तुझ्या पाठीमागे फिरतोय परंतु तू मात्र मला भाव देत नाहीस तशी अंजी म्हणाली तू गपचिप गम गुमान माझा रस्ता सोड नाहीतर तुझं थोबाड फोडीन परंतु नाग्या थोडासा अडदांड आहे आणि शरीरानंसुद्धा सुद्धा तो धिप्पाड आहे आमच्या सर्वांपेक्षा तो मोठा मग त्यानं अंजीला गच धरलं आणि त्यानं ती त्याचं तोंड तिच्या तोंडात घातलं तसं तिने त्याच्या एक कानचोलीत लगावली परंतु नाग्या तरीसुद्धा घाबरला नाही नाग्यानं तिथंच तिला आडवी करून तिचे गोळे दाबायला सुरुवात केली मित्रांनो जेव्हा नाग्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं तेव्हा ना ती आरडाओरडा करायचा खूप प्रयत्न करत होती परंतु नाग्याचं तोंड तिच्या तोंडात होतं आणि नाग्या तिला चान्सेस देत नव्हता तसंच त्याच्या दणकट आणि राकट हाताने तो तिचे गोळे दाबू लागला होता तिला तो चोळून काढू लागला होता बराच वेळ झाला तो ति झटपटत होती झटपटत होती सुटायसाठी परंतु तो काही तिला सोडतच नव्हता तो तिच्यावर जास्त जोर जबरदस्ती करत होता आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे ही जी अंजी आहे ना एक नंबरची टॅक्सी आहे आता टॅक्सी म्हटल्यानंतर तर तुम्हाला माहितीच असेल टॅक्सी काय असते टॅक्सी गावभर चाल चालत असते आणि त्या गावामध्ये कुणी पण यायचं आणि टिकली मारून जायचं ज्याला पाहिजे त्याला ती चढवून घेत होती आता अंजीचा स्वभाव असा असल्यामुळं तिला आतापर्यंत अनेक पोरांनी आणि अनेक वयस्कर लोकांनीसुद्धा तिला ठोकून काढलं होतं मित्रांनो थोडंसं सांगायचं सा म्हणजे थोडंसं ही बाहेर प्रवृत्तीची मुलगी होती आणि तिचे थोराड मोठे आंबे बघून कुणी पण तिच्या सहजपणे आरी जात असे तिच्याकडं बघितलं की तिचे जे पाठीमागचं घमेलं घमेलं होतं ते खूप मोठं होतं आता ती शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे शिकायला जात होती तिथंसुद्धा तिला अनेक शिक्षकांनी शिक्षकांनी तिच्यावर नजर ठेवली होती आणि तिला चोळून मोडून काढायचा प्रयत्न करत होते बऱ्याच शिक्षकांसोबत ती स्वतः होऊन झोपत असे त्यांना ती संधी देत असे तर ज्या ज्या लोकांना संधी मिळाली नाही असे लोक तिच्यावर दबा धरून होते किंवा एकदा तिला चु चोरकाळायला मिळते असं लोक वाट बघत असत मग मी तिथंच थांबलो होतो ह्या अंजीच्या जर स शरीराकडे बघितलं तर तिला एकदा चोळून काढावं वा, असं वाटत असे परंतु तिचा स्वभाव खूप छेचोरा होता त्यामुळं मी कधी तिला चोळायचा प्रयत्न केला नाही आता मी फक्त बघत होतो मला एकदा वाटलं जावं नाग्याच्या एक मुसकटात मारावी किंवा अंजीच्या घरच्या लोकांना सांगावं आणि नाग्याला चांगला चोप द्यायला लावावा परंतु अंजीचा स्वभाव पण एवढा काही खास नव्हता ती अशीच अशा स्वभावाची होती त्यामुळं तिने मुद्दामच त्याला बाहेर ते बोलून घेतला असेल आणि त्याच्याकडून ती सोडून घेत असेल आणि जरी नसेल तरी करू जा मला काय करायचं आहे असं म्हणून मी बघू लागलो कारण हिच्यामध्ये खूप ॲटिट्यूड होता ती कधीच कुणाला नीट बोलत नसे नेहमी खसकून अंगावर यायची आणि ठोकून घ्यायचं म्हणलं की दोन्ही टांगड्यावर करून बिनधास्तपणे एकदम मधमस्तपणे रगडून घ्यायची असा हिचा स्वभाव तिला जर एखादा पुरुष आवडला किंवा एखादा मुलगा जर आवडला तो तिच्यापेक्षा कमी जरी वयाचा असला तर ती त्याला मधमस्तपणे त्याला त्याच्याकडून ती ठोकून घ्यायची मग नाग्याने ना तिला चांगलं चेतवलं होतं तेवढ्यामध्ये काय झालं आमच्या गावचा जो पोलीस पाटील होता तो अचानकपणे त्या रोडनं आला आता मी पोलीस पाटलाला बघितलं आणि मी थोडंसं बाजूला झालो कारण तो आमच्या भाऊकीतलाच होता झाडाच्या आडोशाला थांबून <laughs> आता था, पोलीस पाटील काय करतो आहे हे मला बघायचं होतं मग मी थोडं झाडाच्या आडोशाला जाल झालो जाल आणि दबा धरून थांबलो आणि बघू लागलो तसं पोलीस पाटलाची नजर आंजीवर आणि नाग्यावर गेली त्यानं त्या दोघांना एकत्रितपणे बघितलं नाग्या तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न करत होता तसं पोलीस पाटील जोरात ओडला नाग्या काय करतोय सोड तिला तसं जसं पोलीस पाटलाचा आवाज ऐकला तसं नाग्यान तिला सोडलं आणि तो झटपट तिथून निघाला आणि पळून जाऊ लागला तसं पोलीस पाटलान त्याला दोन तीन भयानक खमंगशिवाय हसडल्या परंतु त्याला काहीच परिणाम पडला नाही तो टिंबटिंबला पाय लावून बिनधास्पणी पळून गेला मग तिथं अंजी एकटी उभी होती पोलीस पाटील सरळ सरळ गेला आता पोलीस पाटलाचं अंजीसोबत काय जुगाड जमते तो तिला घराकडं सोडतो आहे की तिला काय बोलतो आहे हे मला बघायचं होतं त्यानं इवन ज्या नाग्यानं तिच्या अगोदरच स्कर्टची तिच्या टॉपची बटणं काढली होती तिच्या अंगावर एक मिनीस्कर्ट होतं ही फॅशनच अशी होती आमच्या गावची की पोरी काय करायच्या मिनी मिनीस्कर्ट घालायच्या आणि वर एक आपल्या शर्टसारखं टॉप घातलेला असायचा शर्टला संपूर्ण बटणं असायची अंजीसुद्धा तशाच प्रकारचा पेहराव करायची आणि इथं नाग्यानं जेव्हा तिला चोळायला सुरुवात केली तेव्हा त्यानं तिचे संपूर्णपणे टॉप बाजूला काढला होता तिच्या गुंड्या काही त्यानं तोडल्या होत्या त्यामुळं तिचे मोठे मोठे जे गोळे होते आंबे होते ते आता बाहेर पडले होते पोलीस पाटील तिला सहानुभूतीच्या नजरेनं बघत होता जसा तो तिच्याजवळ गेला आणि त्याची नजर तिच्या आंब्यावर पडली तसं पोलीस पाटलाच्या तोंडावर सुद्धा पाणी सुटू लागलं आता त्याला राहत नव्हतं मग तो अंजीला म्हणाला अंजी एवढ्या अंधारात एकटीच कुठं काशी आहेस कुठं जातेस सोबत कोणाला भावाला बहिणीला सोबत ठेवायला जमत नाही का तुला एकटीच कशाला फिरता अंधारात आणि पुन्हा असं बोंबलं बॉम्बलं शिवलं तर केलं म्हणून बोंबलायची अवलात तुमची एवढं मोठं देवानं शरीर दिले तर त्याची सुरक्षा पण करता आली पाहिजे ना तुला हे कपडे काढून काय करतेस तू आता पोलीस पाटील उलटा तिच्यावर चढत होता त्यामुळे ती थोडीशी घाबरली आणि हा जुळू म्हणाली प्लीज काका घरी माझ्या काही सांगू नका माझ्या जर घरी सांगितलं तर आईवडील माझे शाळा कॉलेजसुद्धा बंद करून टाकतील तुमच्या पाया पडते मग पोलीस पाटील तिच्या खांद्यावर हात टाकला आणि हळवारपणे तो तो हात त्यानं खाली आणून तिच्या आंब्यावर ठेवला आणि तिच्या पण तो आंब्यावरून हात फिरू लागला त्याच्या तोंडातून लाल टपकत होती मित्रांनो मी तिथं झाडाच्या आडुशाला थांबून आता त्यांचा खेळ बघू लागलो होतो मग अंजी काहीच बोलत नव्हती आता अंजी आंजीला अंजीसुद्धा गरम झाली होती आणि हे पोलीस पाटलाच्या लक्षात आलं होतं नाग्यानं तिला चांगलं चेतून काढलं होतं ती चांगली पेटली होती तिच्या फटीमध्ये सुद्धा पाणी सुटलं असावं मग पोलीस पाटलानं इकडे तिकडे बघितलं सर्वत्र अंधार पसरला होता साडेआठची वेळ होती आता कुणी इथं नाही हे त्याच्या लक्षात आलं मी झाडाच्या आडुशाला थांबून सर्व कार्यक्रम बघत होतो त्यामुळं पोलीस पाटलाला वाटलं इथं कुणीच नाही आता आपण कार्यभाग गुरकार हरवा हवा असं म्हणून त्यानं सरळपणे तिचा एक आंबा तोंडात घातला आणि तो त्याला चोखू लागला मध्यमस्थपणे तो तिच्या आंब्याचं रसपान करू लागला तिच्या आंब्याला दाबू लागला आता अंजी जी होती तीसुद्धा खूप माजाला आली आणि तिने सरळ सरळ हात घातला कुठे हात घातला मी तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही पोलीस पाटलाचा हत्यार काढून घेतलं तिनं आणि पोलीस पाटलाचा हत्यार काढून पाटल ती ला खेळू लागली तसं पोलीस पाटील तिला म्हणाला मग हो? अशी नाग्यानं सुद्धा तुझ्या हात हात हातात हत्यार दिलं होतं आणि मी लांबून येताना पाहिलं तू त्याच्यासोबतसुद्धा खेळू लागली तीस तसं ती काहीच बोलली नाही तिला तर काय बोलावं काही समजत नव्हतं मित्रांनो अंजी खरं तर खूप घाबरली होती परंतु अशा परिस्थितीतसुद्धा कसं निभून घ्यायचं हे तिला चांगलं माहीत होतं आतापर्यंत ती अनेकाच्या हत्यारसोबत खेळली होती मग पोलीस पाटील थोडा वयानं मोठ थोराड होता थोडा मोठा होता परंतु आंजला काहीच देणं घेणं नव्हतं आत्तापर्यंत कितीतरी हत्यार तिने खेळवली होती त्यामुळं जरी वयानं मोठा असला तरी तो लवकरच करीत होणार हे तिला चांगलं माहीत होतं तिला पुरुषांचं परफेक्टपणे गणित माहीत झालं होतं त्यामुळं कोणता पुरुष लवकर संपतो आणि कोणता पुरुष उशिरा संपतो हे तिला चांगलं माहीत होतं मग तो म्हणाला मला जर तू पद्धतशीरपणे खुश केलंस ना मी तुझ्या घरी सांगणार नाही परंतु तू जर मला अर्धवट खुश केलंस किंवा जर कानाडोळा केलास मला व्यवस्थित दिली नाहीस तर मग मात्र मी नक्की तुझ्या घरी सांगणार तू नाग्यासोबत काय करत होतीस आणि ते कुठं करत होतीस हे सुद्धा सांगणार तशी ती मला ती लगेच म्हणाली काका तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्या ना मी कुठं नको म्हणलं मग तो म्हणाला चल त्या झाडाच्या वट्ट वट्ट्याखाली जाऊत त्या झाडाच्या जा खाली जो वट्टा आहे त्या वट्ट्यावर कार्यक्रम करूत आता मात्र माझी थोडी फाटली होती ते दोघे जर वट्ट्यावर आले तर मी त्यांच्या नजरेस पडलो असतो मग मी तेवढ्यामध्ये सुद्धा मी माझी बुद्धी चालवली मी हळवार पण झाडाच्या बुंद्यावर चढलो आणि थोडासा वर चढून एका फाट्यावर बसलो आणि खालचा कार्यक्रम बघू लागलो मित्रांनो त्या झाडाच्या झाडाच्या खाली असल्या ओट्यावर दोघांचा कार्यक्रम चालू झाला त्यानं तिला तिचा फ्रॉक वर केला म्हणजे जी तिचं मी स्कर्ट वर केलं आणि तिची त्यानं निकर काढून टाकली आपलं भलं मोठं हात्यार त्यानं तिच्या हातात दिलं मग तो म्हणाला याला तोंडात घे तशी ती म्हणाली मी आतापर्यंत इतक्या लोकांसोबत खेळली आहे परंतु मला तोंडात घ्यायला आवडत नाही मग तो म्हणाला मला माहीत आहे तू किती ठोकाळी आहेस ती किती लोकांखाली तू झोपली आहेस मला चांगलं माहीत आहे गावामध्ये तुझी चर्चा आहे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा मी तुझं नाव ऐकले बऱ्याच लोकांनी तुला ठोकून काढले माताऱ्या सुद्धा तू सोडत नाहीच चांगला तो पंचेचाळीस पन्नास वर्षाचा साधा काका त्यालासुद्धा तू चढून घेतलंस अगं तरी जरा लाज चरम ठेवायचीस मला घेतला असताच तर मी काय कमी होतो का तशी ती म्हणाली काका मी तर तुम्हाला घेतेच ना तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्या तो म्हणाला एवढ्यावर माझं भागणार नाही तशी ती म्हणाली मग लगेच म्हणाली मग मला काय करावं लागलं लगेच पोलीस पाटील म्हणाला जेव्हा जेव्हा मला पाहिजे तेव्हा तुला माझ्या वाड्यावर वा यावं लागेल मी जिथं म्हणाल तिथं तुला यावं लागेल तशी तिनं होकार दिला परंतु ती लगेच म्हणाली परंतु तुम्ही माझ्या घरी काही सांगू नका आता एवढा मदमस्त माल जर त्याला ठोकायला मिळत असेल तर तो त्याच्या घरी कशासाठी सांगणार आणि काय सांगत बसणार आता पोलीस पाटील खूप खुश झाला होता कारण त्याला एक कळी खेळायला मिळत होती तो तिला करू लागला तिथं त्याने त्याला आडवी पाडली आणि आपल्या भलं मोठ्या हात्यार त्याने तिच्या तोंडाच्या पुढे घेऊन गेलं आणि तिला परत म्हणाला घे ना ह्याला तोंडात तशी ती म्हणाली नाही घेणार तुम्हाला जर करायचं ना तर करा आणि जर तुम्हाला इच्छा नसेल तर सोडून द्या जाऊ द्या मला मग, मग तो म्हणाला तू कशी घेत नाहीस बघतोस मग जाऊ दे चल सोड जातो मी आणि तुझ्या घरी सांगतो तशी ती त्याला विनवणी करू लागली काका प्लीज घरी सांगू नका घेते मी तोंडात मग त्याला मजा आली तो हसू लागला आणि म्हणाला मला माहीत होतं तू तोंडात तर नक्की घेणारच आहेस तू एक नंबरची ठोकाडी आहेस एक नंबरची तसं ती म्हणाली तुम्हाला जे पाहिजे ते घ्या ना मी कशी आहे काय आहे तुम्हाला काय करायचं आहे मी काय नाही म्हणले का त्यानं एक तिला चापटी लगावली आणि तो लगेच म्हणाला मला वाकडं बोलतेस मा का माझ्या ज्या शब्दाला शब्द देतेस का तशी ती बसली तिच्या डोळ्यातून पाणी आलं होतं मग ती म्हणाली काका तू मला जे करायचं ते करा परंतु मला त्रास देऊ नका मग तो म्हणाला मग मी तोंडात घ्या ना मग ती लगेच म्हणाली घेतली ना आता घेते ना आता कशा तुम्ही आवाज करताय मग मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं कोणतीही कोणताही पुरुष एखाद्या स्त्रीवर चढला तर त्या स्त्रीचा आवाज नेहमी वाढलेला असतो त्यापेक्षा लामुठपणे तिचं पूर बोलणं ऐकून घ्यावं लागतं मग तिनं जसं तोंडात घेतलं तसं आता तिचा पळ भारी पडला होता आता ती त्याच्यावर जास्त जोरात ओरडू लागली होती तो पोलीस पाटील गप्ची पायकून गेला मग दोघांमध्ये कार्यक्रम चालू झाला तिनं त्याला तोंडात घेऊन काही वेळ खेळवलं व परत काढून हातात धरला तसं पोलीस पाटील तिला म्हणाला आता काय झालं का काढलीच बाहेर त्याला तसं ती लगेच म्हणाली मी बाहेर काढले कारण खाली आग लागली आहे खालच्या जिथं माझी आग लागली आहे ना तिथं त्याला घाला तसं तो म्हणाला कुठं आग लागली आहे पडून की पाठीमागून मागून तशी ती हसू लागली व म्हणाली जवाँ जवाँ तेवा, तेवा, तो पुरुषांना पाठीमागचंच काय एवढी वेळ असते तसं पोलीस पाटील तिला म्हणाला आणि तुझं फाउंडेशन खूप मजबूत आहे गं तुझं घमेला बघितलं ना त्याच्यावरून हात फिरवा वाटतोय जेव्हा जेव्हा ग्रामपंचायतमध्ये तुझा विषय निघतो ना तेव्हा तेव्हा माझा हत्यार्थ आठवत असतो तुझ्या आठवणीनं त्याच्यातून पाणी गळत असतं तशी अंजी हसू लागली आणि म्हणाली खरंच का आणखीन कोण कोण आठवण करते माझी ग्रामपंचायतमध्ये तसं तो लगेच म्हणाला सरपंच पण तुला एकदा खाली घेणार आहेत त्यांची पण खूप इच्छा आहे मगांची म्हणाली ना बोलून त्यांना पण लग लगे बोलवा लगेच जमत असेल तर इथंच काढा ठोकन मला फाडून टाका माझी तसं पोलीस पाटील हसू लागला तो म्हणाला मला तर तुला पर्सनल ठेवायचे आहे माझ्या वैयक्तिक मी प्रॉपर्टी म्हणून मी तुला वापरणार आहे जमल ना तशी अंजी म्हणाली नाही जमणार मला जो पाहिजे ना मी त्याला चढवून घेणारच आणि माझ्याशानं खोटं बोलणं होत नाही तसं तो म्हणाला मी तुला राणी बनवून ठेवल राणी ती म्हणाली बघू पुढचं पुढं बघू आता तुम्हाला जो जे मिळते ना त्याचा आस्वाद घ्या असं म्हणून तिने तिच्या तांगड्या फाकवल्या आणि पोलीस पाटलाला तिनं दोन तांगड्याच्या हात घेतलं पोलीस पाटलानं त्याचा हात्यार हातात धरलं आणि अंजतच्या फटीवर त्यानं ते हात्यार ठेवलं आणि तो हात सारू लागला त्याचं वय थोडंसं जास्त असल्यानं त्याचा हात्यार साईज थोडीशी झडली होती थोडीशी झिजलीला होता, होता। हात्यार थोडं लहान होतं आणि त्यामध्ये तेवढा काही जीव नव्हता मग त्यानं तिच्या फटीवर हत्यार ठेवलं आणि एक दणका दिला एक दणका दिल्याबरोबर त्याचा संपूर्णपणे हात्यार तिच्या फटीमध्ये गेलं मग तो तिच्यावर जीव लावून फटके देऊ लागला तो दनादन वार करू लागला तशी अंजी भिघडू लागली अंजीला आता आणखीन जोरात जोरात झटके पाहिजे जो होते मित्रांनो अंजी खूप चाप्टर होती आणि अशा लोकांना कसं त्यांचं पाणी गाळायचं आहे हे तिला चांगलं माहीत होतं मग तिनं तिच्या मांड्याची पकड जरा घट्ट केली आणि आपली जी फट होती ती तिनं आखडली फट आखडल्यामुळं आता शिर वाढलं होतं आणि पाटील कोणत्याही क्षणाला झडू शकला असता त्याच्या चेहरा पिवरूनच ते लक्षात येत होतं तो आता कसमसू लागला होता त्याचा चेहरा चित्रचित्र होऊ लागला होता त्यानं तिला जोरजोर तापायला सुरुवात केली त्यानं हाताच्या मोठी हो, आवडल्या आणि तिच्या शरीरावर स्वतःशी नखं काढू लागला तशी अंजी त्याला म्हणाली हे काय करत आहे माझं कर रक्त काढायचं प्लॅन आहे की काय तसं तो म्हणाला अगर आणि माझं पाणी सुटणार आहे तसं अंजी म्हणाली मग चालूच कशाला केलं माझं तर घेऊन काहीच झालं नाही कसं करायचं मग आता मी मी काय करणार तसं तो म्हणाला मी बोट घालतो ना बोट घालून तुझं पाणी काढून देतो तशी ती म्हणाली जा जा तू पुढं बघून चला नीट निघा बघते माझं मी काय करायचं ते तिला खूप राग आला होता पोलीस पाटलांनी तिला अर्ध्यावरती सोडलं होतं काही क्षणामध्येच पुढे पोलीस पाटलाचं पाणी सुटलं आणि जसं पोलीस पाटलाच पाणी सुटलं तसं पोलीस पाटलानं स्वतःच हत्यार बाहेर काढून घेतलं त्यानं तिच्या फ्रॉकला स्वतःच्या हात पुसले तिचा मिडीस्कर्ट त्यानं ओला केला होता त्याला हात पुसले हात स्वच्छ केले आणि तो म्हणाला अंजी आता इथं बसून बोटं घालून घे माझं काम संपलं निघालो मी आता मग ती लगेच म्हणाली थोबाट बघा थोबाड चांगलं मला राणी बनवायला तयार झाला होता मला पर्सनल म्हणून ठेवून घेणार होता थोबाट बघायचं म्हातारडं असं म्हणून ती त्याला शिवेसराप देऊ लागली थोडं बमूलू लागली परंतु तो मात्र निर्लज्जासारखा हसत हसत निघून गेला मित्रांनो ती त्या ओट्यावर बसूनच स्वतःच्या फाकीमध्ये आता बोट करून घेऊ लागली स्वतःचं पाणी कसं काढावं हे तिला परेशान झाली होती आता वर झाडावर बसून मी त्यांचा कार्यक्रम बघत होतो माझं हत्यार ता आता खूपच ताटलं होतं कोणत्याही क्षणाला त्याच्यातून पाणी गळेल असं मला वाटलं लागलं होतं मी त्याला जोरजोरक्यात ख्यात हलवायला सुरुवात केली जसं वर बसून मी माझा हात्यार हलू लागलो तसं माझ्या हात्यारातून पाण्याची एक पिचकारी सुटली आणि थेट अंजीच्या अंगावर पडली अंजीच्या तोंडावर तिच्या अंगावर तिच्या फटीवर माझी पिचकारी पडली होती जसं एवढं मोठं एकदम गाढ चिकट पदार्थ खाली पडला तसं अगोदर तर ती थोडंसं घाबरली एवढं मोठं काय पडलं असेल असं वाटलं पण जेव्हा तिनं तिच्या पोटावर हात ठेवला आणि ते चिपचिपा पदार्थ काय आहे तिनं स्पर्श करून बघितला तसं तिच्या लक्षात आलं हा पदार्थ काय आहे मग ती लगेच इकडं तिकडं बघू लागली तिच्या लक्षात आलं कुणीतरी पुरुषित आहे आणि तो हातभट्टी मारत आहे मित्रांनो त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या मी तुम्हाला पुढील भागामध्ये सांगणार आहे कथेचा सा वेळ खूपच वाढलेला आहे धन्यवाद मित्रांनो आपलं प्रेम असंच कायम राहील अशी अपेक्षा करतो आणि हो आजची कथा एकदम वीव आहे आपल्याला नक्कीच आवडली असेल तर आजच्या कथेला तर तुम्ही लाईक करायलाच पाहिजे आर आणि तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो तर कृपया सबस्क्राईब करा आत्ता जो आत्ताची हे अंजीचा ढोल या कथेचं नाव आहे याचा हा पहिला भाग आहे आता ह्या कथेचे बरेच भाग होणार आहे दहा भाग तर जवळजवळ जो होतीलच असं मला वाटते कारण ही कथा खूपच रोचक आहे आणि एकदम सत्य आहे या कथेमध्ये खूपच रोचक वळण येणार आहेत मस्त माहिती आणि नॉलेज पण तुम्हाला या कथेच्या मार्फत मिळणार आहे मित्रांनो थोडीशी प्रतीक्षा करा कथेचा भाग लवकरच प्रकाशित होणार आहे धन्यवाद मित्रांनो भेटू या कथेच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्ही नेहमीप्रमाणे हलवत राहा ठोकत राहा दाबत राहा कार्यक्रम करत राहा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त त्याला जगता आलं पाहिजे बस बाय बाय